आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून खूप जसं खुसखुशीत, कुरकुरीत, खूप जसं पौष्टिक चकली कशी बनवायची आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे. खूप कमी तेलकट, एकदम काटेरी, खूप जसं हलकी फुलकी खुसखुशीत चकली अशी तुम्ही एकदाच बनवून ठेवली की अगदी महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता. परफेक्ट गव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली बनवण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे असेच सगळे इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर येतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर पारंपरिक पद्धतीत गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी पीठ वाफवून घेतलं जातं, म्हणजे ते हलकं फुलकं होतं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातलं एखादा कोणतंही कॉटनचं कापड आपल्याला लागणार आहे. तुम्ही रोजच्या वापरातला रुमाल जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल, फक्त कापड कोरडं असावं इतकं लक्षात ठेवा. आणि इथे आपण 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातलं न चाळता घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ न चाळता घेतल्यामुळे त्यामध्ये कोंडा असतो, कोंड्यामध्ये फायबर्स असतात आणि फायबर्स आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. आणि साधेसे आपल्या रोजच्या वापरातल्या लोकवाण गव्हाचं हे पीठ आपण घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आता या कापडाच्या चारही टोकांना एकमेकांना जोडत याची छान हलकी फुलकी आपल्याला पुरसुंडी बांधून घ्यायची आहे. आता रुमाल जर मोठा असेल तर यानेच गोल गोल फिरवत तुम्हाला हे बांधून घ्यायचंय. घरातल्या या पद्धतीने वेगळ्या एखाद्या कोणत्याही रशीने धाग्या दोऱ्याने तुम्ही असं हे हलकं फुलकं बांधून घेऊ शकता. फक्त पुरसुंडी खूप जास्त घट्ट बांधायची नाही, ती अगदी हलकी फुलकी बांधलेली असावी. पिठाची पोटली बांधलेली एखाद्या घरातल्या टोपामध्ये काढून घेणार आहोत, तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. दुसरीकडे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1/2 ग्लास आपण पाणी घेणार आहोत. पाणी खूप जास्त घालायचं नाही. आणि घरातलं एखादं कोणतंही प्लेट असेल, जाळी असेल किंवा असा हा स्टँड यावर असा आपल्याला सेट करून ठेवायचा आहे. सोबतच वर पिठाचा टोप ठेवलेला आहे, झाकण लावायचं आणि कुकरला आपण बरोबर 2 शिट्या घेणार आहोत. गॅस मोठा ठेवला तरी सुद्धा चालेल, मोठ्या असेवरच आपण कुकरला 2 शिट्या घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत, कुकर हलकासा कोमट झाला तरच आपल्याला याचं झाकण काढायचं आहे. वाफवून घेतलेल्या पिठाचा टोप खाली काढून घेणार आहोत आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही पुरसुंडी उघडून बघायची आहे, कारण ह्या पिठाचा थोडासा घट्टसर गोळा झाल्यासारखा तुम्हाला इथे जाणवत असेल. पीठ पोटलीमध्ये असं वाफवून घेतल्यामुळे बघू शकता असा थोडासा घट्टसर दगडाप्रमाणे गोळा होतो, म्हणजे परफेक्ट असं तुमचं वाफवून तयार झालेलं आहे. गरम असतानाच पटकन हे एखाद्या ताटा किंवा परातीमध्ये काढून घ्यायचंय. गरम असतानाच वाफवून घेतलेला हा दगडाचा पिठाचा गोळा जास्त खुसखुशीत असतो, म्हणून पटकन गरम असतानाच एखाद्या घरातल्या खलबत्त्याने, ग्लास किंवा तांब्याने तुम्ही असं हे करून घेऊ शकता. अगदी हाताने सुद्धा अगदी सहज होतं. तर खलबत्त्याने आपण करून घेतले अगदी काही सेकंदात असं झालेलं आहे. हवं असेल तर हाताने सुद्धा असं छान आपण फोडून फोडून घेऊ शकतो. गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी पीठ असं थोडंसं वाफवून घेतलं की काय होतं माहितीये का, कमी तेलकट तुमची चकली होते, हलकी होते आणि अतिशय सुंदर खुसखुशीत चकली तयार होते. तेलामध्ये अजिबात ही फुटणार नाही. जर कच्च्या पिठाचे तुम्ही करत असाल तर डेफिनेटली त्याची चकली तुमची तेलामध्ये फुटते. तर असं हाताने फोडून घेतलंय. पिठाच्या चाळणीने एकदा आपण याला चांगलं चाळून घेणार आहोत, म्हणजे छोटे मोठे वर पिठाचे मोठे गठ्ठे राहिलेले असतात, चाळून असे आपल्याला व्यवस्थित मिळतात. तर अगदी सगळंच पीठ असं आपण चाळून घेतलंय, वर दिसणारं असं हे पीठ हाताने कुसकुरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हे संपूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे. जास्त मोठे खडे वाटत असतील तर तुम्ही सिम्पली आपल्या या खलबत्त्याने असं थोडंसं खलून घेऊ शकता, म्हणजे असे असे हे पिठाचे गोळे नरम पडतात. तर वाफवून फोडून असं छान चाळून आपण पीठ इथे संपूर्ण घेतलेलं आहे. शेवटचा 1/2 चमचा हा असा हा छोटे मोठे कण असेल, कचरा असेल असा टाकून द्यायचा आहे, तो घ्यायचा नाही. तर चकली बनवण्यासाठी 100% परफेक्ट हलकं फुलकं खुसखुशी तुमचं हे गव्हाचं पीठ वाफवून तयार झालेलं आहे. असं पीठ वाफवून घेतलं की चकली अगदी पटकन होतात, अजिबात यामध्ये कोणत्याही डाळीचं वगैरे पीठ घालण्याची गरज लागत नाही. 1/2 चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1/2 चमचा आपण इथे ओवा घेणार आहोत. ओवा सुरुवातीला हाताने छान चुरून ठेवलेला होता, नसेल तर तुम्ही आयत्या वेळेस हाताने चुरून घालू शकता. अगदी 1/2 चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे, यामध्ये ना हिंग जरूर घालायचं आहे, मस्त फ्लेवर येतो. 1/2 चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे आणि 1/2 चमचा आपण इथे तिखट घेतलेला आहे. साठवणीचं जेही तिखट असेल आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद अजिबात घालायची नाही, त्याने चकली तुमची काळपट रंगाची होते.
आता एका फोडणी पात्रात घरात लहान नाश्त्याचा 2 चमचे भरून आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल खूप जास्त घालायचं नाही, त्याने चकली तुमची तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. 1 कप गव्हाच्या पिठासाठी बरोबर 1 चमचा आपण 2 घेतलेलं होतं, तर 2 चमचे आपण इथे तेल वापरलेलं आहे. कडकडीत गरम तेल पिठावर घातलेलं आहे. सुरुवातीला चमचाने वर खाली करून घेतले, थोडंसं कोमट झालं की हाताने हे पीठ आपण छान एकजीव करत मस्त चोळून घेणार आहोत. पिठाच्या प्रत्येक कणाला मसाले आणि सगळं तेल चांगलं लागलं जातं, म्हणजे तुमची चकली अगदी खुसखुशी तयार होते. पिठाची अशी छान मूठ होते, म्हणजे परफेक्ट तुमचं पीठ मस्त झालेलं आहे. आता गरजेपुरतं थोडं थोडं साधं पाणी घालणार आहोत. खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको. जसं आपण चपाती किंवा पोळीची कणिक कशी भिजवतो, अगदी तशीच आपल्याला ही पिठाची कणिक भिजवून घ्यायची आहे. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा सेमी घट्ट गोळा मळून घेणार आहोत. जास्त घट्ट पिठाचा गोळा जर मळायला लागला तर चकली घालताना ते तुटतात किंवा त्याचे तुकडे पडतात, म्हणून शक्यतो असा हा सेमी घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे. चकली बनवण्यासाठी परफेक्ट असा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे. अजिबात त्याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही. पटकन आपण चकल्या बनवायला घेणार आहोत, कारण या गव्हाच्या पिठाच्या चकल्या चांगल्या वाफवून घेतल्यामुळे याला अजिबात आपल्याला भिजत ठेवायचं नाही. पिठाच्या गोळाचे सम 2 भाग करून असं हे थोडं लांबसर करून घेतलेलं आहे. असं लांबसर का ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर असं हे दोन्ही रोल आपण छान करून घेतलेले आहे. चकलीच्या साच्याची तयारी केलेली आहे. आता चकलीचं पान छान काटेरी चकली येण्यासाठी कोणतं घ्यायचं, असे 1-3-4 प्रकारचे आपल्याला काटे मिळतात. त्यातलं तुम्ही इथे बघू शकता थोडंसं काटेरी, म्हणजे ज्याला जास्त स्टार्स आहेत ना, तसं पान तुम्हाला घ्यायचं आहे. याने ना तुमच्या चकलीला मस्त काटे येतात, दिसायला अगदी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. जोही तुमच्याकडे साचा असेल त्याला लावून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आतून थोडंसं तेल लावून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. मी अजिबात तेल लावलेलं नाही, कारण हे पीठ चांगलं आपण वाफवून घेतल्यामुळे अजिबात याला चिटकत नाही. चकलीच्या साच्यामध्ये असा हा लांब गोळा घातल्यामुळे चकली घालताना ते तुटत नाही, म्हणून लक्षात ठेवा चकलीच्या साच्यामध्ये थोडं थोडं पीठ न घालता असा एक लांब सडक गोळा घातला की चकली तुमच्या न तुटता आणि परफेक्ट अशा तयार होतात. पिठाचा गोळा छान मऊसूत मळून घ्या. असा हा रोल एकसारखा तुम्हाला चकलीच्या साच्यामध्ये घालायचा आहे. आता आवडीनुसार लहान मोठी तुम्हाला चकली घालायची आहे. बघू शकता चकली घालताना अजिबात कुठे चकली तुटत नाही, अगदी सहज आणि मस्त काटेदार एक सारखी चकली छान निघून येते. आणि शेवटचा जो टोक उरतो ना, तो असा हा शेवटी आपल्याला चिटकून ठेवायचा आहे, म्हणजे तेलामध्ये चकली तुमची अजिबात सुटत नाही, त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नाही. आता हेच पीठ जर तुम्ही कच्चं वापरलं असतं ना, तर अजिबात तुमची चकली झाली नसती, ती अधूनमधून तुटत राहिली असती. म्हणून या पद्धतीने नक्की करून पहा, कारण पारंपरिक पद्धतीत केले जाणारे पदार्थ अचूक असतात आणि व्यवस्थित होतात. म्हणून थोडीशी जास्त मेहनत लागते, पण पदार्थ तुमचा 100% परफेक्टच तयार होतो. बऱ्याच जणांचं काय असतं, चकली ताटावर सोडतात पण उचलताना त्याचे तुकडे होतात. असं होऊ नये म्हणून घरातल्या अशा भाजीच्या प्लेन प्लेट घ्यायच्या आहेत आणि यावर 1 आकाराच्या अशा छान आपल्याला चकली घालता येतात, म्हणजे हाताने हँडल करणं सुद्धा अगदी सोपं जातं. फक्त प्लेट अशी हातावर उलटी केली की चकली तुमची हातामध्ये तेलामध्ये सोडण्यासाठी तयार होईल. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे नक्की करता येतील. छोट्या छोट्या प्लेट्समध्ये केलेल्या या चकल्या एक सारख्या होतात आणि हँडल करणं अगदी सोयीस्कर होतं. बाकी तुमची आवड, तुम्हाला ज्या पद्धतीने करायची असेल तुम्ही तशा चकल्या सगळ्या एकदम जरी अशा करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे तेलामध्ये तुम्हाला या चकल्या छान तळून घेता येतील. तर मी सगळ्या अशा चकल्या करून घेतलेल्या आहे. चकली तळण्यासाठी तेलामध्ये फुटू नये म्हणून तेल गरम कसं करावं ते सुद्धा मोठा एक टास्क असतो आपल्या समोर. तर तेल कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे. मोठ्या आचेवर छान कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही चकली तळली तर अजिबात ती फुटत नाही, सुटत नाही, परफेक्ट तयार होते. तर मोठ्या आचेवर सुरुवातीला 2 चकल्या घातलेल्या आहेत आणि मोठ्या आचेवर सुरुवातीचे 1.5 मिनिटं आपण हलक्याशा बुडबुडे कमी होईपर्यंत एका बाजूने मोठ्या आचेवर तळून घेतलेलं आहे. बघू शकता एका बाजूने छान झाली की बाजू उलथून घेणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही चकली उलटताय ना, तर दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर 1-3 ते 3.5 मिनिटं आपल्याला हलक्याशा गोल्डन रंगावर किंवा यातले बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ही चकली छान तळून घ्यायची आहे. म्हणजे लक्षात आलं असेल तेल चांगलं कडकडीत गरम असावं. सुरुवातीच्या 1.5 मिनिट मोठ्या आचेवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. 1.5 मिनिटानंतर बाजू उलथून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर 1-3 ते 3.5 मिनिटं दुसऱ्या बाजूने बुडबुडे कमी होईपर्यंत आणि खमंग लालसर रंगावर आपल्याला ही चकली छान तळून घ्यायची आहे. तेलामध्ये तळून काढलेली ही चकली आपल्याला एखाद्या झारीवर किंवा अशा टोपल्यावर काढून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं एक्स्ट्रा तेल कमी होतं आणि तुमची चकली बराच वेळ कुरकुरीत किंवा खुसखुशीत राहते. ही खास टीप आहे, लक्षात असावी.
एक आणखीन महत्वाची अशी गोष्ट, तेलामध्ये दिवा तुम्ही चकली घालताना ते एका वेळेस एक 4 ते 5च घाला. जर मोठी कढई असेल, लहान असेल तर 2 ते 3च घाला. जास्त एका वेळेस जर तुम्ही चकली तळली ती तेलामध्ये कच्ची राहते आणि लगेचच ती नरम पडते. म्हणून लक्षात असू द्या, जरी कढई तुमची खूप मोठी असेल, 1-3 ते 4 एका वेळेस घालून तुम्हाला अशा चकल्या छान तळून घ्यायचं आहे. माझी कढई मध्यम असल्यामुळे 1-2 ते 3 मी एका वेळेस अशी छान सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे. यामध्ये हळद न घातल्यामुळे चकलीला रंगही किती सुंदर आलेला आहे. आणि साधारणतः 2 कप गव्हाच्या पिठापासून 700 ते 800 ग्रॅम मस्त खुसखुशीत कुरकुरीत एकदम मस्त आपली चकली तयार झालेली आहे. तर नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. मस्त काटेरी पोकळ हलकी फुलकी आणि खूप जास्त बाहेरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत 1-1.5 महिना टिकणारी चकली तुमची तयार झालेली आहे. आणखीन एक महत्वाची टिप देईन, संपूर्ण चकल्या तळून थंड झाल्यानंतरच तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवी कॅरी बॅग मध्ये भरून जर अचानक मनामध्ये आलं चकली खाण्याची इच्छा झाली की अगदी 1/2 पाऊण तासात तुम्हाला ही मस्त खुसखुशीत कुरकुरीत चकली तयार करता येईल. लहान मुलांना डब्याला देऊ शकता, मधल्या वेळेत तुम्ही त्यांना खायला देऊ शकता, प्रवासाला सुद्धा नेता येईल. तर नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतायत ते सुद्धा नक्की कमेंट करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.